नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। निरेच्या पाणी वाटपात गैरव्यवहार, आमदार गणपतराव देशमुख यांचा आरोप। आज पोईन तरुणीवर सामूहिक बलात्कार, पाचही आरोपींना पोलिसांकडून अटक। वडापूर बंधाऱ्याचा भराव गेला वाहून। उजनी कालवा क्रमांक 39 मध्ये आलेल्या पाण्याचे प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते पूजन। डाळिंब प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आश्वासन। धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील ओढे, नाले, तलाव तसेच फट्यास पाणी पूर्ण क्षमतेने सोडण्यात यावे, कल्याणराव काळे यांचे पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांना निवेदन। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। निरेच्या पाण्याचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे। अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन न केल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आमदार गणपतराव देशमुख यांनी केला। पंढरपूर येथील निरा उजवा कालव्याच्या कार्यालयासमोर पाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी आमदार गणपतराव देशमुख यांनी भेट दिली असता त्यावेळी ते बोलत होते। सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील शेतीसाठी निरा उजवा कालव्याच्या D3 मधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे यासाठी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंढरपूर येथील निरा उजवा कालव्याच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। या धरणे आंदोलनास्थळी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपकबाबा साळुंखे पाटील, आमदार भारत भालके यांनी भेट दिली। यावेळी आमदार गणपतराव देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याबाबत मार्ग काढला। यावेळी ते म्हणाले की निरा उजवा कालव्याच्या पाण्याचे नियोजन योग्य झाले नाही, पाणी वाटपात गैरव्यवहार झाल्याने लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळालेच नाही, पिके करपून चालल्याने कालव्याचे पाणी मिळणे गरजेचे आहे, पाणी वाटपाच्या ढिसाळ नियोजनाचे काय करायचे ते आपण पुन्हा ठरवू असे आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगितले। या धरणे आंदोलनात सांगोला व पंढरपूर तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। पंढरपूर शहरातील एका अल्पवयीन तरुणीवर शहरातीलच 5 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। याबाबतची तक्रार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने ही घटना उघड झाली आहे। या घटनेतील 5ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मनोज माने, साहिल अभंगराव, अक्षय कोळी, माऊली अंकुशराव आणि अरिफ शेख अशी गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत। या गुन्ह्यातील आरोपींनी या घटनेतील पीडित अल्पवयीन मुलीस October 2018 मध्ये शहरातील अंबाबाई पटांगणामध्ये एका शौचालयाजवळ बोलावून घेतले। तिला बियर पाजून तिच्यावर जबरदस्तीने 5ही आरोपींनी बलात्कार केला। या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरणही केले आणि याच चित्रीकरणाचा सार्वत्रिक प्रसार करण्याची धमकी देऊन सदर पीडितेवर वारंवार बलात्कार केले। ही घटना काही दिवसांनी सदर पीडित तरुणीने आपल्या आई वडिलांना सांगितल्याने हा प्रकार तिच्या कुटुंबाच्या लक्षात आला। परंतु एवढ्यावरच न थांबता या घटनेतील गुन्हेगारांनी पीडित तरुणीच्या वडिलांना मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणाचा धाक दाखवत खंडणीही मागितली। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यानुसार या घटनेतील 5ही आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे। सदर तरुणावर भारतीय दंड संविधान कलम 376, 363, 384 आणि बाल लैंगिक अत्याचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भस्मे हे करीत आहेत। सर, काल जी घटना घडली आहे त्यासंदर्भात किती आरोपींना अटक केली आहे आणि काय काय कारवाई? पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन पीडित मुलीला October 2018 अंबाबाई पटांगण येथे नेऊन तिच्यावर जबरदस्ती बियर पाजून त्या बियर पाजताना ते चित्रीकरण करून त्याच्यावर बलात्कार करण्यात आलेला होता आणि या चित्रीकरणाच्या आधारे वारंवार तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे। तसेच सदर व्हिडिओचा गैरवापर करून तिच्या वडिलांना याबाबत खंडणीची मागणीसुद्धा करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे
गुन्हा रजिस्टर क्रमांक 1320 376 383 484 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे. यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, 5 आरोपी अटक आहेत. मनोज माने, साहिल सुधीर अभंगराव, अक्षय दिलीप कोळी, आरिफ शेख आणि माऊली तुकाराम अंकुशराव हे 5 आरोपी अटक करण्यात आलेले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भस्मे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर जवळील वडापूर बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्यामुळे हा बंधारा रिकामा होऊन हजारो हेक्टर वरील शेती उद्ध्वस्त होणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यातून चिंता व्यक्त केली जात आहे. जोपर्यंत हा वाहून गेलेला भराव नीट केला जात नाही तोपर्यंत त्या भागातील वाहतूक बंद राहणार आहे. उजनी व वीर धरणातील जादा झालेले पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडल्यामुळे गेल्या काही दिवसापासून नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाली. वडापूर बंधारा भरून वाहत असल्यामुळे सिद्धापूर ते वडापूर या दोन गावाचा संपर्क तुटल्यामुळे या भागातील मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याचे दळणवळण थांबले होते. अशा परिस्थितीत आज नदी पात्रात पाणी कमी झाल्यामुळे बंधाऱ्याच्या खाली पाणी जाऊ लागताच नागरिकांच्या बंधाऱ्याची पूर्वेकडे बाजू वाहून गेल्याचे लक्षात आले. जोपर्यंत हा वाहून गेलेला भराव नीट केला जात नाही तोपर्यंत त्या भागातील वाहतूक बंद राहणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी बेगमपूरहून जाताना ज्यादा पैसे मोजावे लागते, त्यामुळे या वाहून गेलेल्या बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा बंधाऱ्यातील पाणी पूर्ण रिकामी होऊन बंधारा कोरडा पडल्यास या भागातील शेतकऱ्यांनी काढलेली कर्ज फिटणार नसल्याने शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार आहे. उजवा कालवा क्रमांक 39 मध्ये आलेल्या पवित्र पाण्याचे पूजन शनिवारी दुपारी 1:30 जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवेढा तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ असताना येथील जनतेला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत असून त्यामध्ये जनावरे व पिके वाचण्यासाठी खूप वाईट परिस्थितीशी तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे उजनी धरण भरून उरलेले अतिरिक्त पाणी हे तालुक्यासाठी सोडावे अशी काही शेतकऱ्यांची मागणी होती, परंतु उजवा कालवामध्ये पाणी सोडल्यास पाटबंधारे विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत होते, परंतु ते सर्व शेतकरी मिळून जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्याकडे आपल्या व्यथा मांडताच प्रभाकर देशमुख हे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंगळवेढा पाटबंधारेचे अधिकारी सिद्धेश्वर काळुंगे यांच्याकडे जाऊन जाब विचारला व पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता कोडकर साहेब यांच्याशी फोनवरून चर्चा करून उजनीतील अतिरिक्त पाणी सोडण्यास भाग पाडले व काही तासातच उजवा कालवा क्रमांक 39 मध्ये पाणी आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हेलपाटे घालून पाणी येत नव्हते तेच पाणी जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या मागणीवरून आल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. देशात डाळिंब उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बाजारात डाळिंबीची आवक वाढते, त्यामुळे उत्पादक शेतकऱ्याला भाव कमी मिळतो, त्यातून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. अशा फळांना बाजारात टिकण्यापेक्षा त्यातून प्रक्रिया युक्त पदार्थ केल्यास निश्चितपणे फायदा होईल. शेतकऱ्यांना डाळिंबावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी शासनामार्फत आवश्यक मदत केली जाईल असे प्रतिपादन सहकार मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. पणन व कृषी विभाग अपेडा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर तसेच सोशल फाउंडेशन व ग्रीन होरिझन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हर्षदा लॉन्स सांगोला येथे डाळिंब मार्केटिंग प्रक्रिया व उत्पादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की डाळिंबाचे उत्पादन होत आहे आणि देशातील बाजारपेठेची मर्यादा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यात निर्यात तसेच डाळिंब प्रक्रिया उत्पादन करणे गरजेचे आहे. डाळिंबामध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म असल्याने डाळिंबापासून तयार केलेल्या ज्यूस, तेल, पावडर आदी पदार्थाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य वापर करावा, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी त्यावेळी केले. याचबरोबर शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू करावी तसेच जिल्ह्यातील डाळिंबाबरोबरच सर्वच पिकांचे मार्केटिंग होणे गरजेचे असल्याचे ही सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितले. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने
सोलापूर जिल्ह्याने पूरग्रस्त हरिपूर व चांदूर या दोन गावांचे पालकत्व घेतले असल्याचे सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितले. भाटघर व उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील ओढे नाले तलाव तसेच फाट्यास पाणी पूर्ण क्षमतेने सोडण्यात यावे याकरिता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना समक्ष भेटून निवेदन दिले. यावर पालकमंत्री यांनी तातडीने लक्ष घालून जिल्हा अधिकारी व अधीक्षक अभियंता सोलापूर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पाणी सोडण्याचे नियोजन कसे करता येईल याकरिता सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भाटघर व उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ओढे नाले तलाव व कूप नलिका इत्यादी कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती सिंचनाचा पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नुकत्याच भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण पूर्णतः कोलमडलेले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत. उजनीचा डावा व उजवा कालव्यातून उपफाटा क्रमांक 33, 34 व 38 व कासाळ ओढा यास सर्व फाट्यास पूर्ण क्षमतेने पाणी सोडून ओढे नाले तलाव भरण्यात यावेत. पुरामुळे नदीकाठचा खंडित झालेला विद्युत पुरवठा त्वरित चालू करण्यात यावा. पुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे नुकसानीचे संत गतीने चालू असलेले पंचनामे तातडीने होऊन त्वरित नुकसान भरपाई मिळावी. निरा भाटघर धरणाच्या कालव्यातून कोरडा पडलेला तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा. निरा उजवा कालवा ब्रँच क्रमांक 2 भाळवणी साखळी क्रमांक 8 550 चे खाली पाणी नाही तरी त्वरित पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी काळे यांनी केली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. निरेच्या पाणी वाटपात गैरव्यवहार आमदार गणपतराव देशमुख यांचा आरोप. आज पोईन तरुणीवर सामूहिक बलात्कार 5ही आरोपींना पोलिसांकडून अटक. वडापूर बंधाऱ्याचा भराव केला वाहून. उजनी कालवा क्रमांक 39 मध्ये आलेल्या पाण्याचे प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते पूजन. डाळिंब प्रक्रिया उद्योगासाठी मदत करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे आश्वासन. आणि भाटघर व उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील ओढे नाले तलाव तसेच फाट्यास पाणी पूर्ण क्षमतेने सोडण्यात यावे कल्याणराव काळे यांचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना निवेदन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.